ठिकाणी रेंजच कमी असल्यामुळे आपण ह्या ठिकाणी थोडं ब्लर आहे, परंतु मी वाचतो त्या पद्धतीने तुम्ही लिहून घेत चला आणि आपण सोडूया. ठीक आहे. एका सांकेतिक भाषेत बॅट हा शब्द CBU असा लिहितात. बघा, आपण आतापर्यंत जे पाहिलं, अक्षरासाठी अंक, अक्षरासाठी अक्षर, अक्षरासाठी चिन्ह, अक्षरासाठी अंक, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या होत्या. आज आपल्याला इंग्रजी अक्षरासाठी इंग्रजी अक्षर ज्यावेळेस विचारलं जातात त्यावेळेस नेमकं त्यामध्ये काय असतं हा भाग आपण या ठिकाणी आज घेणार आहोत. यामध्ये BAT बॅट हा शब्द आपण कधीही त्याच्या अर्थाकडे जायचं नाही, तर दिलेले अक्षर स्वतंत्र आहेत त्या शब्दातले असं समजूनच आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. त्यामध्ये BAT बरोबर CBU आपण या ठिकाणी थोड्याशा मोठ्या पेज वरती तुम्हाला दिसेल असं मी घेतो. बी सर, लेन्स क्लिअर करून पहा बरं फोनचं लेन्स. आता मी लेन्सच क्लिअर केली सर, जेव्हा मी काढलं होतं ना त्यावेळेस लेन्सच क्लिअर केली, परंतु काय ते आज आहे ना सकाळपासूनच इकडे रेंजचा प्रॉब्लेमच आहे, नेटचा टॉवरचा कदाचित इश्यू असेल. बऱ्यापैकी एक तर चालतच नव्हतं, आता 4 नंतर चालायला सुरुवात झाली. ओके, एकदा परत तुम्ही म्हणतात एकदा लेन्स क्लिअर करून. हा, त्याला किती नेट भरपूर आहे ना, एअरटेलच जोडा, जिओचा प्रॉब्लेम आहे, कारण दिसलं नाही तर काहीच करता येणार नाही. काय करू, नेट बंद करू. जॉइन करू.